स्पेशली मराठी माणसांसाठी सांगणार आहे की लेडीज लोकांनी कधी मागे राहू नये, जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायला पाहिजे आणि यश आपण स्वतःच्या हातामध्ये मिळवायचं आहे. त्याच्यासाठी सांगेल की मी एक वुमन्स असून सुद्धा मला कोणत्या गोष्टीचं लाज वाटत नाही, मला उलटं प्राऊड आणि अभिमान वाटतो. आपण मराठी माणूस असून सुद्धा, मराठी मुलगी असून सुद्धा आपण पुढे जातोय आणि आपण हे दुसऱ्यांसाठी एक प्रोत्साहन बनायला पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये आपण कधी मागे पाहून बघायचं नाही. आपण मुलापेक्षा पण स्ट्रॉंग आहे हे चालू, आपण हे आपलं काम पुढे चालू ठेवायला पाहिजे. नाही तसं तुम्हाला तर इथं सगळं पिंकी चायनीज म्हणूनच ओळखतात, पिंकी दीदी चायनीज म्हणून. तसं तुमचं मेन नाव काय म्हणून? माझं खरं नाव आहे प्रमिला, पण पिंकी माझं पेट नेम आहे जे घरी मला सगळे पिंकी पिंकी करतात, त्याच्यामुळे हे शॉर्ट नेम असल्यामुळे ते सर्वांना सांगते माझं नाव पिंकी आहे आणि आज पिंकी नावावरती मला भरपूर प्राऊड फील होतं. अच्छा, मी वुमन असून हे सगळ्या गोष्टी करते. हो, आणि ताई तुम्ही इथं किती प्रकारचे डिशेस बनवतात? इकडे आपल्याकडे 20-25 प्रकारचे डिशेस आहेत जेवढे चायनीजमध्ये बनवतात ते सर्व मी स्वतःहून सुद्धा बनवते आणि माझ्याकडे कुकसुद्धा आहेत. तर आम्ही सर्व एक फॅमिलीसारखे राहतो कुक आणि आम्ही लोक, आणि माझ्या यशामध्ये माझ्या मुलांचा पण हात आहे जे मला हेल्प करतात. स्पेशली कुक आणि जी मुलं काम करतात ते सुद्धा खूप म्हणजे प्रेमाने माझ्यावर राहतात आणि प्रेमाने काम करतात, मला हेल्प करतात, कधी करून त्या गोष्टीची कमी होऊ दिली नाही त्यांनी. त्यांना पण मी थँक्स बोलणार आहे. मॅम टोटल आपल्याला म्हणजे इथं किती वर्ष आले आपण काम करतो? मला आता इथे 6 महिने झाले, माझं परेलमध्ये ऑलमोस्ट आहे, माझ्या उलट 4-5 स्टॉल ऑलरेडी आहेत. तर जास्त इंटरेस्ट मी लॉकडाऊन नंतर घेतलं, जेव्हा ऑफिस सर्व बंद झालेले तेव्हा लोकांकडे खाण्यापिण्याचे खूप प्रॉब्लेम्स होते, तेव्हा माझं पण ऑफिस सुटल्याने तर मी डोक्यामध्ये ठरवलं एवढं चायनीज बनवतात तर मला कुठे ना कुठेतरी असं वाटलं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे. घडून बसून काही गोष्टी होणार नाही, आपण पण कुठेतरी क्लिक झालं मला की सर्व गोष्टीमध्ये लेडीज आता पुढे तर चायनीज बनवण्यामध्ये का नाही सर्व गोष्टीमध्ये, तर मी चायनीज बनवण्याचा विचार केला आणि आज त्याच्यामध्ये मला खूप यश भेटलं आहे आणि आय एम सो हॅपी. परफेक्ट ॲड्रेस आहे मनीष मार्केट आणि फुल मार्केट म्हणून दादर स्टेशन जवळच आहे, ते फेमस आहे फुल मार्केट आणि मनीष मार्केट. कुणालाही विचारलं तर कोणीही तुम्हाला सहज आणून सोडेल. अच्छा, दादर वेस्टला जर बाहेर पडलं तर तिथून सरळ चालत जरी आले तर तरी मनीष मार्केट किंवा फुल मार्केट विचारलं तर कोणीही तुम्हाला सांगेल. ब्रिज जिथं संपतं तिथं मनीष मार्केट. युट्यूबने माझं स्टॉल एवढं फेमस केलं त्याच्यामुळे कोणालाही विचारलं पिंकी दीदीचं स्टॉल कुठे तर कोणीही सांगते. थँक्यू थँक्यू.